डॉक्टर प्रतिभा शिरभाते लिखित कटुसत्य पुस्तकाचे प्रकाशन, उद्घाटन व सत्कार सोहळा थाटात संपन्न। आजच्या आधुनिक काळात फक्त लेखकाची लेखनीच समृद्ध साहित्याची निर्मिती करून समाजाला सत्याचा आरसा दाखवू शकते। साहित्य माणसाचे विचार आचरण शुद्ध करू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे नामवंत लेखिका डॉक्टर प्रतिभा भास्कर शिरभाते यांच्या कटुसत्य पुस्तकाचे प्रकाशन, तसेच डॉक्टर प्रतिभा शिरभाते संस्थापक अध्यक्ष यांचे शुभोदय फाउंडेशनचे सुद्धा उद्घाटन, तसेच सत्कार समारोह साहित्य सांस्कृती मंडळ मुंबई सदस्य तथा समारोह अध्यक्ष पुष्पराज गावंडे, माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या हस्ते, तर सहायक संचालक आरोग्य मंडळ अकोला डॉक्टर आरती कुलवाल, डॉक्टर अभयदादा पाटील, माजी महापौर अर्चनाताई मसने, डॉक्टर प्रभाकर जायभाये, शरद कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा थाटात संपन्न झालाय। प्रास्ताविकेत डॉक्टर प्रतिभा शिरभाते यांनी बालपणापासून ते कटुसत्य पुस्तक प्रकाशित होईपर्यंतचा प्रवास सांगितला। डॉक्टर प्रतिभा यांचे कटुसत्य पुस्तक म्हणजे उत्तम साहित्याची समाजाला असलेली गरज, असे मत तुकाराम बिडकर यांनी व्यक्त केले। डॉक्टर अभयदादा पाटील यांनी डॉक्टर प्रतिभा यांना व कटुसत्य पुस्तकाला शुभेच्छा देत महिलांवर पूर्वी काळापासून तर या युगापर्यंत कोणकोणते अत्याचार झाले हे चित्र डोळ्यासमोर उभे केले, तरी आता 400 लेखनांवर न थांबता 4000 लेख कसे होतील त्यासाठी लेखनीच्या धारेचे महत्व विशद केले। कटुसत्य पुस्तक वाचून असे पुस्तक लिखाण ही काळाची गरज, असे प्रतिपादन शरद कोकाटे यांनी कटुसत्य लिहिण्यासाठी संवेदनशील मन हवे, लेखनीला धार असावी, निर्भयपणे लिखाण म्हणजे कटुसत्य असे विधान केले। जपलेली मैत्रीण म्हणजे डॉक्टर प्रतिभा शिरभाते। बालपणीचे काही किस्से सांगून कटुसत्य पुस्तकाला सर्व महिलांनी वाचावे असे आवाहन डॉक्टर आरती कुलवाल यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्पराज गावंडे यांनी अध्यक्षीय भाषण देत लेखिकेच्या मनातील घालमेल, परखट लिखाण, संवेदनशील मन, लेखनीची चौफेर, फटाकेबाजी म्हणजे कटुसत्य असं सांगितलं। शुभोदय फाउंडेशन म्हणजे ध्यास, उन्नतीच्या जिथे मदतीची गरज तिथे शुभोदय हजर राहण्याचा नक्की प्रयत्न करेल। 8 सदस्यांनी बॉडी डोनेटचा नवा संकल्प घेऊन या फाउंडेशनची सुरुवात करत काम करण्याची पद्धत डॉक्टर प्रतिभा शिरभाते यांनी मांडली। पुस्तके विकून येणारी ही रक्कम फाउंडेशनला डोनेट राहील व त्या माध्यमातून समाजहिताची कार्य केली जातील। त्यामुळे कटुसत्य हे पुस्तक घेऊन महिलांवर होणारे अमानवीय अत्याचार हे वाचून जर तळमळ असेल तर नक्कीच फाउंडेशनला जुळण्याचे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे। लेखिका या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असून सचिव भास्कर शिरभाते, सुधाकर गीते उपाध्यक्ष, तर कोषाध्यक्ष संकेत शिरभाते, सदस्य कृपाल शिरभाते, प्रीती भागवतकर, प्रशांत सांगडे, रजनी अरबाळ, राहुल भगत, भास्कर काळे, लीना आर्य, शीतल कोरडे, शुभांगी पोकळे, वंदना खंडारे, संगीता गवई, माधुरी पुजारी, सविता चव्हाण, माधुरी रुपवणे, शीतल कोरडे, शालिनी प्रधान, रेणुका भगत, अनिल हांडे इत्यादी सदस्य उपस्थित होते। यावेळी श्रीकृष्ण काकडे, राजू चिमनकर, रोहन बुंदिले, रावसाहेब काळे, तसेच डॉक्टर प्रतिभा शिरभाते, आर जे श्री इत्यादी सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला। यावेळी वंदना बनसोड, सुवर्ण वरोकार, सतीश वरोकार, किशोर राठोड, सौ राठोड, संतोष सावळे, शोभा टोलमारे, सचिन टोलमारे, हरिदास कुंभरे, पद्मा गोगटे, किरण मस्के, लीना आर्य, डॉक्टर आर्य, राम शेगोकार, के टी पद्मने, रामभाऊ ताजने, शिवलाल इंगळे, सुनील गवई, संतोष इंगळे, सुमित पानझाडे, पंचफुला ढाकरे, प्रमिला खेडकर, उत्तम काकडे, किशोर काकडे, सौ काकडेताई आदी उपस्थित होते। संचालन आरजे श्री, तर आभार प्रदर्शन रजनी अरबाळ व सचिव भास्कर मोतीराम शिरभाते यांनी केले। कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता आर्किटेक्ट मुंबई व सर्वांनी सहकार्य केले। आज प्रतिभा शिरभाते यांच्या
लेख संग्रहाच्या प्रकाशनानिमित्तानं त्यांच्या परिवारात येणं झालं आणि एका आदर्श परिवारात आज प्रकाशन समारंभ साजरा झाल्याचा आनंद झाला। असा प्रकाशन समारंभ मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत आहे, हे माझं एक भाग्य आहे। एक दाम्पत्य जे एवढं आदर्श असू शकतं हे मला आज पहिल्यांदा समजलं। त्यांच्या पुस्तकाला आणि त्यांच्या परिवाराला, त्यांच्या दोन्ही मुलांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जो आपला पुस्तक प्रकाशन सोहळा होता याचं नाव आहे कटुसत्य। कटुसत्य म्हणजे महिलांवर होणारे जे अत्याचार आहे। मग मला असं वाटते की या ठिकाणी 9 महिन्याची मुलगीसुद्धा सुरक्षित नाही आणि 60 वर्षाची आजीसुद्धा सुरक्षित नाही। मन प्रचंड हलका होतं जेव्हा निर्भया कोपर्टी कांड आणि दुसरं काही ना उदाहरण देता मी इथं उदाहरण देईन की आपल्या इथं जे अकोलामध्ये जे छोट्या मुलीवरती एक अत्याचार झाला होता, सामाजिक म्हणजे त्रिवेणी मंदिर जिथं होतं तर त्रिवेणी मंदिराजवळ तिथे अत्याचार झाला होता। तर त्या अत्याचाराला मी प्रथम वाचा फोडली होती आणि तेव्हापासून मन येणारा ज्या दुर्घटना होतात, कुठं कटुसत्य हे आहे की कुठं ॲसिड हमला होतात, कुठं एकतर्फी प्रेमामधून मुलींना जाळलं जातं, कुठेतरी तुकडे केल्या जातात, कुठेतरी तिला कुकरमध्ये शिजवलं जातं आणि हे सगळं बघून ऐकून मन अगदी हेलावून जातं आणि त्यांच्या अत्याचाराला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून मला रात्रभर झोप येत नव्हती। तिथे त्याला मला मार्गदर्शन लाभलेलं आहे सरजी कोपाटे सरांचं आणि जायभर सरांचं, त्यांच्या माध्यमातून मी या स्त्रियांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला। आपणसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचावं ही अपेक्षा। धन्यवाद।